परिवहन मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि तुम्ही इथे बघू शकता मी सहा टाईपच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या आहे, आहेत तर ह्या कुठल्या कुठल्या आहेत आणि मी कशा बनवल्यात त्यांचे नावं वगैरे मी तुम्हाला पुढे सांगतेच तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने चटण्या बनवून बघा या खूप टेस्टी खूप यमी लागता तुम्ही ह्या चटण्या पोळी भाकरी पराठा इवन वरण भातावर सुद्धा टाकून खाऊ शकता तोंडी लावायला खाऊ शकता भात अतिशय शेंगदाणे मी भरपूर असे भर खरपूस भाजून घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या चटण्या बनवलेल्या आहेत तर चटणी बनवण्यासाठी मला जे शेंगदाणे लागणार आहे मी एक खटी शेंगदाणे सगळे भाजून घेतले आणि मी लो फ्लेमवर लो टू मिडियम फ्लेमवर छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतले खरपूस शेंगदाणे भाजले तरच चटणीची टेस्ट ही खूप छान लागते अप्रतिम लागते म्हणून शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे तर मी एकदम सगळ्या चटण्यांसाठी लागणारे शेंगदाणे भाजून घेतले मला एवढे नाही लागले पण मी भाजून घेतानी जास्त कमी भाजून घेतले आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये ज्या लाल मिरच्या मिरच्या मी काढून घेतल्या ऍक्च्युली चटण्यांसाठी काढल्या म्हटलं जेवढ्या लागेल तेवढ्या आपण वापरून घेऊ आणि बाकीच्यांना ऊन देऊ आणि एक वाटीभर मी लसूण सोलून आहे इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले मी बनवत आहे कोल्हापुरी झटका त्याच्यासाठी मी इथे पन्नास ग्रॅम लाल मिरच्या आहे वाळलेला एक इंच आल्याचे मी असे काप करून घेतले एक चमचा मी धणा पावडर आहे आणि हाफ टी स्पून मी आमचूर पावडर घेतली आहे त्यानंतर पंधरा ते वीस मी लसणाच्या पाकळ्या आहे एक टी स्पून मी मीठ आहे चवीनुसार आणि एक चमचा भरून मी इथे तेल घेतलेलं आहे त्यानंतर मी हाफ टी स्पून इथे हिंग घेतला आणि अर्धा लिंबू घेतलाय तर आता मी गॅसवर पॅन ठेवून सगळ्यात पहिले तेल त्या पॅनमध्ये मध्ये ऍड केलं जे मी घेतलं ते आणि त्याच्यामध्ये मी आता ह्या लाल वाळलेल्या मिरच्या आहेत त्या यांना मला भाजून आहे तर लो फ्लेमवर मी ह्या मिरच्या भाजणार आहे नाहीतर काय होईल वाळलेल्या मिरच्या आहे ना तर त्या पटकन जळण्याची शक्यता असते म्हणून लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे छान असं सगळ्या मिरच मिरच्यांना कंटिन्यू हलवत हलवत मी यांना भाजून घेतलं मिरच्यांचा कलर बघा किती छान आहे आणि भाजून घेतल्यानंतर त्या एका डिशमध्ये काढून घेतल्या मी आणि त्या थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून तर डिशमध्ये काढल्यानंतर मी मिरच्यांना थंड होऊ देईल आणि नंतर मग मी मिरची ग्राइंड करेल तर थंड झाल्या आहेत मिरच्या आता मिरच्यांना मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं आणि त्यानंतर हे आल्याचे काप त्याच्यामध्ये टाकले धणा पावडर आणि आमचूर पावडर मी पाव टी स्पून घेतली ॲक्च्युली आमचूर पावडर पण मी इथे ॲड करते त्यानंतर ज्या मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे पंधरा वीस त्या पण टाकते जेवढं लसूण आपण जास्त वापरू तेवढी चटणी छान होते आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्यानंतर हा घेतलेला हिंग पण ॲड केलं आणि आता हे सगळं मी ग्राइंड करून घेणार आहे तर गरम मसाला मी विसरून गेली होती हाफ टीस्पून मी गरम मसाला घेतला आणि हा जो अर्धा लिंबू घेतला होता तो पण मी त्याच्यामध्ये पिळून घेतला आणि आता मी हे सगळं व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहे थोडंसं तेल मध्ये मिरच्यांचं उरलेलं होतं ते पण टाकून घेतलं आणि आता याला ग्राइंड करून घेते तर इथे मिरची माझी ग्राइंड करून झाली आहे मी तुम्हाला दाखवते किती छान कलर आला आहे मिरचीचा बघा आणि खूप टेस्टी खूप यमी लागते ही मिरची हा जो कोल्हापुरी झटका आहे तुम्ही पोळी भाकरी किंवा मग पराठे दशमी यांना लावून पण खाऊ शकता खूप टेस्टी लागते दुसरी आता मी बनवत आहे सोलापूरची शेंगदाणा चटणी त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवली आणि पॅनमध्ये एक चमचा मी तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर मी हाफ स्पून जिरं टाकलं त्याच्यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यांना चांगलं फ्राय करून घेतलं आणि लसूण आणि जिरं फ्राय झाल्यानंतर मी हे वाटीभर शेंगदाणे घेतले ते त्याच्यामध्ये ऍड केले आणि त्याला पण छान असं परतवून घेणारे छान भाजून घेणारे शेंगदाण्यांनाही भाजत असताना जळणार नाही याची काळजी घ्यायची नॉनस्टॉप हलवत हलवत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि आता व्यवस्थित शेंगदाणे भाजल्यानंतर एका डिशमध्ये मी हे काढून घेते आणि हे पण मी थंड होऊ देईल जरा आणि नंतर मग मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन ग्राइंड करेल थंड झाल्यानंतर कारण गरम गरम केलं तर व्यवस्थित नाही होणार ते तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं मी आणि हाफ टी स्पून टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाकलं मी, मी त्यानंतर एक टी स्पून लाल तिखट टाकलं आणि आता हे सगळं मी ग्राइंड करून घेणार आहे तर हे बघा इथे आपली सोलापूरची शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे खूप यमी खूप टेस्टी अशी ही चटणी लागते आणि सोलापूरकडे ही चटणी खूप फेमस आहे बऱ्याच ठिकठिकाणी ही चटणी मिळते तर ही चटणी देखील तुम्ही पोळी भाकरी पराठा तोंडी लावायला पण खाऊ शकता खूप छान लागते त्यानंतर आता मी कोल्हापूर स्टाईल शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी गॅसवर पॅन ठेवली पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर दहा पंधरा मी हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकल्या मिरच्यांचे तुकडे करायचे नाही तर मग मिरची फुटून आपल्या अंगावर येऊ शकते म्हणून अख्खी मिरची नाही घ्यायची तर तुकडे करून घ्यायचे आणि मिरच्या छान फ्राय झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हाफ टीस्पून जिरं ॲड केलं आणि त्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आणि त्यांना सगळ्यांना छान असं फ्राय करून घेतलं व्यवस्थित मिरच्यांचा सगळा कच्चापणा वगैरे गेला पाहिजे तर हलवत हलवत व्यवस्थित छान भाजून घेतल्यानंतर एका डिशमध्ये मी ह्या मिरच्या लसूण जिरं काढून घेतलं आणि यालाही मी थंड झाल्यानंतरच ग्राइंड करेल थोडंसं थंड होईल गरम गरम नाही ग्राइंड करणार थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घेतल्या मी ह्या हिरव्या मिरच्यांते आणि एक वाटी मी भाजलेले शेंगदाणे घेतले आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मी मीठ टाकलं आणि आता याला मी ग्राइंड करून घेणार आहे तर ह्या सगळ्या ज्या चटण्या आहे ह्या खूप छान लागतात हे बघा इथे मी मिरची माझी ग्राईंड करून झाली मी बाऊलमध्ये काढून घेते ही चटणी तर ही चटणी पण खायला खूप छान लागते ही चटणी पण तुम्ही सगळ्याच चटण्या इवन पोळी भाकरी पराठा दशमी आणि वरण भातावर टाकूनही खाऊ शकतो आता मी कच्च्या शेंगदाण्याची मिरची बनवत आहे जी की गावाकडे बनवली जाते त्यासाठी मी बघा इथे लाल वाळलेल्या मा मिरच्या घेतल्या त्यानंतर शेंगदाणे घेतले वाटीभर शेंगदाणे घेतले दहा पंधरा लाल मी वाळलेल्या मिरच्या घेतल्या आहेत चवीनुसार एक स्पून मीठ घेतलं हाफ स्पून जिरं घेतलं आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या तर गावाकडे ही अशी मिरची बनवली जाते आणि ती परतायची की नाही ते आपल्या मनावर आहे वाटलं तर परतायची नाही तर तशी पण ती तेल टाकून खूप छान लागते तर मी हे सगळे इन्ग्रेडियंट मिक्सरच्या पॉटमध्ये घेतले आणि मी बघा अख्ख्या मिरच्या टाकल्या आहे तरीसुद्धा आपले शेंगदाणे वगैरे व्यवस्थित दळले जाणार आहे तर हे दळत असताना मी मिक्सरचं बटन उलट्या दिशेने फिरवलं म्हणजे जेणेकरून खूप चिक्कण पण नाही झालं आणि मला हवी तशी ग्राईंड झाली ती चटणी आणि आता मी गॅसवर पॅन ठेवली आहे पॅनमध्ये मी एक पळी तेल टाकणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जी मिरची मी ग्राइंड केली आहे ती मी त्याच्यामध्ये ॲड केली तुम्हाला हवं तर तुम्ही आधी शेंगदाणे न टाकता म्हणजे मिरच्या मसू मिरच्या लसूण जिरं आणि मीठ दळून घेऊन नंतरही शेंगदाणे ऍड करू शकता पण मी सगळं एकदम ऍड केलं आणि उलट्या बाजूला फिरवत फिरवत असं थोडं चालू करून चालू बंद चालू बंद करून ही मिरची बनवली तर खूप छान लागते ही मिरची आणि खूप दिवस पंधरा दिवस ती मिक्सर फ्रीजच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता खराब होणार नाही खूप यमी खूप टेस्टी लागते ही सुद्धा शेंगदाण्याची चटणी तुम्ही पोळी भाकरी ज्वारीची भाकरी दशमी पराठा आणि डाळ भात बरोबर खाऊ शकता तर इथे आपली ही कच्च्या शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे खरपूस असं मी तिला परतवून घेतलं आता कच्च्या शेंगदाण्याचीच मी हिरवी मिरचीची हिरवी मिरची बनवणार आहे थोडक्यात म्हणजे तर दहा बारा मी हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट मिरच्या आहे ह्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे मी इथे एक टी स्पून मी इथे जिरं घेतलं आहे त्यानंतर टेस्टच्या अकॉर्डिंग मी मीठ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी भरून मी कच्चे शेंगदाणे घेतले हे पण मी सगळं एकदम असं मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून सेम त्याच पद्धतीने म्हणजे मिक्सरचं बटन उलट्या दिशेने लेफ्ट साइडला असं चालू बंद चालू बंद करूनच ही पण मिरची मी दळून घेतलीये ही मिरची न परतता तेल टाकून पण तुम्ही खाऊ शकता पोळी भाकरी बरोबर पण परतल्यानंतर काय होतं त्याचं लाईफ जे आहे ते वाढतं आणि खूप काळ मी जसं म्हटलं दहा पंधरा दिवस आपली ही मिरची चांगली राहील विदाऊट फ्रीजसुद्धा आणि खूप टेस्टी लागते तर मी ही मिरची एक चमचा तेल टाकलं कढईमध्ये आणि छान अशी खरपूस परतवून घेणार आहे व्यवस्थित परतवायची ती एकदम अशी मस्त कडक होऊन जाते आणि खूपदा आम्ही पूर्वी प्रवास करायचो तर ह्या चटण्या मी बनवून घ्यायची आणि दशमी आणि तिच्या वरतीमध्ये ही चटणी टाकायची आणि रोल करून खायचं इत इतकी टेस्टी लागते की बाहेरचं काही खाण्याची इच्छाच होत नाही खूप छान लागते सुद्धा ही चटणी शिळ्या बाजरीच्या भाकरीबरोबर तर ह्या मिरच्या अप्रतिम लागतात खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तेल टाकून पण तुम्ही अशी कच्ची पण खाऊ शकता तर ही बघा ही आपली कच्च्या शेंगदाण्याची हिरवी मिरची जशी गावाकडे बनवली जाते ती बनवून तयार आहे यम्मी टेस्टी खूप म्हणजे खूप छान वास येतोय मला ह्या सगळ्या मिरच्यांचा माझ्या घरामध्ये आणि आत्ता जी मी चटणी बनवत आहे हिचं नाव आहे घसरा म्हणू शकतो आपण हिला तर माझ्या खूप सगळ्या आठवणी जुडलेल्या आहे कारण मी लहान असताना माझ्या आई नेहमी वरण भात केल्यानंतर हा घसरा बनवायची तर मी तव्यावर एक चमचा तेल टाकलं आणि त्याच्यावर दहा बारा मिरच्या अशा तोडून टाकल्या नाही तर मग मिरची अख्खी टाकली तर फुटून अंगावर येईल म्हणून दोन तुकडे करून टाकायची तर छान अशा मिरच्या परतवून घेते मी आणि आज मला मिरची परतताने जाणवलं की माझी आई किती छान मिरची करायची मला खूप आठवण आली आज ह्या मिरचीची तर दहा पंधरा लसणाच्या पाकळ्याही मी त्यात टाकल्या आणि त्या परतल्यानंतर वाटीभर शेंगदाणे टाकले आणि हे सगळं छान परतवून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकलं तर छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजल्यानंतर माझ्या आई काय करायची आमच्याकडे ते गावाकडे तांबे माझ्याकडे आहे पण ले मी बरेचसे भांडे ठेवून दिलेले आहेत तर स्टीलचा तांब्या होता त्याच्याने माझी आई घसरायची पण मी माझ्याकडे छोटा लोखंडी खलबत्ता आहे त्याच्याने मी असं तव्यावर रगडते ह्या मिरचीला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये किंवा कुठे दळणार नाही आहोत तर याला आपण असं घसरणार आहोत खलबत्त्याच्या खालच्या बाजूने मी याला अशी तव्यावर घसरते तर ह्या चटणीला घसरा असंच म्हणता खूप टेस्टी मी सगळ्या बनवल्यानंतर सगळ्या चटण्या मी थोड्या थोड्या खाऊन बघितल्या सगळ्यात टेस्टी ही घसरा म्हणून ही जी चटणी मी आत्ता बनवली आहे ही लागते थोडासा वेळ लागला मला पण छान असा घसरा तयार झाला तर हे बघा किती मस्त दिसते मिरच्या थोड्याशा अशा जाडसर राहतात आणि छान लागतात त्या मस्त लागतात भाकरी बरोबर तर खूप छान लागतात बाजरीची भाकरी आणि मिरची खूप म्हणजे खूप छान लागते खायला मला तर प्रचंड आवडते पण मी चटण्या नेहमी बनवत नाही तर हे बघा हा आहे आपला कोल्हापुरी झटका जी की सगळ्यात पहिले चटणी बनवली होती त्यानंतर ही सोलापुरी सोलापूरची शेंगदाण्याची चटणी त्यानंतर कोल्हापूरची शेंगदाण्याची चटणी जी की हिरवी मिरचीपासून बनली त्यानंतर चौथी मी जी बनवली ती कच्च्या शेंगदाण्याची लाल मिरच्या घालून केलेली चटणी पाचवी मी जी बनवली हिरव्या मिरच्या घालून कच्च्या शेंगदाण्याची चटणी आणि मी सहावी बनवली ती बनवली ही घसरा चटणी तर ही जी आहे ही कोल्हापूरची झटका चटणी खायला खूप छान लागली ही पण ऍक्च्युली सगळ्याच चटण्या खायला खूप म्हणजे खूप छान लागल्या आणि तुम्ही बघू शकता कशा दिसताय मस्त दिसत आहे खूपदा काय होतं घरामध्ये भाजी नसते किंवा कंटाळा येतो आपल्याला करायला किंवा मग भूक लागते खूप तर अशा चटण्या नेहमी घरामध्ये बस बनवलेल्या असू द्याव्यात म्हणजे आपणही तोंडी लावायला थोडीशी कुठली आपल्या आवडीची चटणी घेऊ शकतो किंवा मग कुणी आपल्याकडे पाहुणे वगैरे आले मग एक भाजी जरी असली जोडी जोडीला थोडीशी चटणी दिली आणि लोणचं पापड की खूप छान असं जेवण होतं तर ह्या मी आज बनवलेल्या आहे सहा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या प्रत्येक चटणीची चव ही थोडी वेगवेगळी आहे डिफरंट आहे तर तुम्ही अशा पद्धतीच्या ह्या चटण्या नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील पण शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजून घ्यायचे आणि लसूण भरपूर वापरायचा आहे तुमच्याकडे जर खलबत्ता असेल माझ्याकडे नवता खलबत्ता तुम्ही खलबत्त्यात कांडूनही या चटण्या बनवू शकता मग तर त्या अजूनच टेस्टी लागतील तर कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा हा चटण्यांचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा